जागतिक महिला दिनाची औपचारिक घोषणा संयुक्त राष्ट्रसंघाने 1975 साली केली। त्यापूर्वी 125 वर्षापूर्वी महिला मुक्तीची मुहूर्तमेढ ह्या देशात रवली। ती सावित्रीबाई फुलेंनी अशा ह्या जागतिक महिलाच्या दिनानिमित्त इस्लापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये जागतिक महिला दिन नुकताच साजरा करण्यात आलाय। ह्या कार्यक्रमादरम्यान विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कर्तृत्ववान महिला म्हणून वन विभागातील सारिका मोहरे, दुर्गा डाकळे, पोलीस विभागातील गंगूताई नर्तवार, आरोग्य विभागातील डॉक्टर रोहिणी डोळस, डॉक्टर जांगेवाड, अलका पांढरपट्टे, सविता काळेकर, जयश्री राठोड, शकुंतला सुमवाड, सविता वाघमारे यांच्यासह येथील सरपंच महिला शारदा शिंगारे, उपसरपंच महिला निर्मलाबाई दुर्पडे अशा कर्तृत्ववान महिलांच्या येथील वैद्यकीय अधिकारी के पी गायकवाड, डॉक्टर प्रदीप शिंदे, डॉक्टर सुरेश सातपुते, डॉक्टर अंकुश वाडे, डॉक्टर विलास वाशेट्टी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आलाय। ह्या कार्यक्रमादरम्यान प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना रोहिणी डोळस काय म्हणाले ते पाहूयात। क्षेत्रामध्ये आजही जगातील स्त्रिया ही शैक्षणिक, सांस्कृतिक, आर्थिक आणि धार्मिक विधीमध्ये आपला स्वतःचा निर्णय घेण्यासाठी स्थान निर्माण करत आहे। तिला दुय्यम स्थान आहे आणि स्त्री ही प्रत्येक प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्री आणि पुरुष हे समानता आहेत असं म्हणतात, पण तिला प्रत्येक गोष्टीसाठी हे पुरुषांना तिचा निर्णय घेण्यासाठी पुरुषांना विचारावंच लागते। मनाचा तिचा निर्णय असा नसतोच कुठे। मग घरामध्ये असं राबणारी वस्तू सगळ्यांसाठी तिने केलंच पाहिजे अशा पद्धतीने आपण स्त्रीकडे बघितलं जातं। तर जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने मी एवढंच सांगू इच्छिते की हा सगळा दृष्टिकोन कुठेतरी बदलला पाहिजे। आपण स्त्री ही चैनीची वस्तू नाही, ती पण एक माणूस आहे आणि ती आपल्या पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून उभी आहे, तर तिला हा समानतेचा अधिकार आणि ज्या पुरुषांना जे काही स्थान आहे या समाजामध्ये तेच स्थान स्त्रीलाही मिळलं पाहिजे। आणि जे म्हणजे स्त्रीला स्त्री म्हणून न बघता एक माणूस म्हणून बघितलं गेलं पाहिजे की अरे हो, ही आमच्यासारखी माणूस आहे, ती पहिले स्त्री नाही आहे, ती माणूस आहे, हा समानतेचा जोपर्यंत समाजामध्ये हा संदेश रुजत नाही तोपर्यंत स्त्रिया या दुय्यम समजल्या जातील हा समाजामध्ये जागतिक महिला दिनानिमित्त। तर हे सांगेन की हा संदेश समानतेचा आणि बंधुत्वाचा संदेश समाजामध्ये रुजवला गेला पाहिजे, हीच ह्या दिवसाची खरी यशस्वीता आहे। महिला जागतिक दिनाच्या निमित्ताने मी एवढंच सांगेन की आज या दिनाचं वैशिष्ट्य म्हणजे पुरुष आणि स्त्रियांमध्ये असलेली समानता निर्माण करणे, महिलांना सबलीकरणाकडे महिलांची वाटचाल करणे आणि महिलांचं असलेलं जे काही अस्तित्व आहे समाजामध्ये त्याचं स्थान उंचावणे हा या जागतिक महिला दिनाचा मुख्य हेतू आहे। गौतम कांबळे, झूम ऑन न्यूज, नांदेड।